मागील काही दिवसापासून पोलिसांच्या पुढाकाराने हा मार्ग बंद करण्यात आला होता, मात्र स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांनी आता 5-10 मिनिटांपूर्वी आंदोलन करून हा पूर्ण मार्ग मोकळा करून टाकला आहे। त्यामुळे या ठिकाणी नव्याने पुन्हा रेलचेल सुरू झाली आहे, गाड्यांची ये जा सुरू झाली आहे। 2 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांची नागरिकांनी भेट घेतली होती, यामध्ये त्यांनी हा मार्ग तसेच जुना नाशिकला नाहक बंद करण्यात आल्याची तक्रार केली होती। या संदर्भात आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आज नागरिकांनी आंदोलन केले आणि हे मार्ग खुले केले, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। तसेच हा सर्व भाग विशेषतः व्यापारी वर्ग असल्यामुळे